राज्य सरकार ड्रग्ज माफियांना पाठीशी घालत आहे. सरकारमधील काही मंत्री यामध्ये सहभागी आहे असा आरोप विरोधकांनी सोमवारी लावला. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवन परिसरात आंदोलन केले. ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा, ड्रग्ज माफियांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा. ललित पाटील नावाचा जो ड्रग्ज माफिया या महाराष्ट्रात आहे, या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं, परंतु या ललित पाटीलला ससून मध्ये खोट्या पद्धतीनं ठेवणारे ठाकूर नावाचे डीन आहे, यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही. यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे काही या कारवाई या प्रकरणात पाठवलेलं नाही. ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही. नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही. ललित पाटीलला ज्या पद्धतीनं मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे. कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे 100% जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य केल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही. म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली, याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड उघड चालू आहे. तर आपण मुंबई सारख्या शहरात, नागपूर सारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौका चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात. याला कारण हे सरकार आहे. हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकत द्या अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे. महाराष्ट्र हा संपूर्ण आता उडता पंजाब होतोय. अनेक ठिकाणी ड्रग्जचे कारखाने सापडत आहेत आणि त्याला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का? सरकारच्या मंत्र्यांचा सपोर्ट आहे आणि म्हणून ललित पाटील सारख्यांना पळून नेण्यासाठी सपोर्ट केला जातो, हातूर मातूर कारवाई केली जाते आणि या ड्रग्ज माफियांना मोकाट सोडलं जात आहे. खर तर नाशिकचा कारखाना कुणाच्यामुळे संचालित आहे? तेथील मंत्र्यामुळे आणि गुजरातच्या कनेक्शनमुळे. गुजरातवरून दोन दोन हेलिकॉप्टरनी लोक येतात आणि त्या ठिकाणी हा संपूर्ण अड्ड्याला संरक्षण देण्याचं काम केलं जातं. कुणाचा हात आहे? शेजारच्या राज्यातून हे रॅकेट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पुरस्कृत अशा पद्धतीने चाललेलं आहे. आणि ललित पाटीलला ज्यावेळेस संरक्षण मिळालं, हॉस्पिटलमधून पलायन केला, त्यानंतर ती कारवाई झाली, हा सोंग आणि सरकारचा ढोंग आहे. या सर्व प्रकरणावर पाठीशी घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे सर्व या राज्याच्या तरुणाईला उद्ध्वस्त करणार, तरुणाई उद्ध्वस्त करणार आणि राज्य ड्रग्जच्या विळख्यात घालणार आहे हे या ठिकाणी दिसून येत आहे. सरकारकडून ठोस कारवाई नाही आणि म्हणून ही कारवाई ठोस कारवाई व्हावी आणि हे सर्व अड्डे उद्ध्वस्त व्हावे. माफियांना, ड्रग्ज माफियांना सख्त कारवाई करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे.